मंडळी, आज आपण बघणार आहोत व्हर्नल हँगिंग पॅरट। व्हर्नल हँगिंग पॅरट या पक्षाला मराठीत किय असं म्हणतात। हा पक्षी पोपट कुळातील असल्यामुळे यास पिचू पोपट असंही नाव आहे। शास्त्रीय दृष्ट्या ज्यास पोपट म्हणतात तो हा असून भारतात आढळणारा एकमेव पोपट आहे। रूढ अर्थानं आपण ज्यांना पोपट म्हणतो ते पोपट नसून पॅराकीट असतात। व्हर्नल हँगिंग पॅरट हा पक्षी नावाप्रमाणे खाली डोकं वर पाय अशा स्थितीमध्ये बरेचदा आढळतो। ज्वारी बाजरीच्या कणसाचे दाणे खाताना देखील तो खाली डोकं वर पाय याच अवस्थेत दिसतो। म्हणूनच ह्याला हँगिंग पॅरट हे नाव पडलं असावं असं वाटतं। मूळचा पश्चिम घाटातील हा किय पक्षी गवताळ जंगलात शुष्क पानझडी अथवा आर्द्र पानझडी आढळतो। साधारणपणे 14 सेंटीमीटर एवढ्या छोट्याशा आकाराचा हा किय हिरव्यागार रंगाचा असतो। त्याचा हिरवा रंग हा फिकट हिरव्या पासून ते गडद हिरव्या कंच अशा रंगापर्यंत असतो। त्याची बागदार छोटीशी चोच ही लाल रंगाची असते। नराच्या गळ्यावर एका निळ्या रंगाचा ठिपका असतो। तसंच मागील बाजूला शेपटाकडे एक लाल पट्टा असतो। अतिशय छोट्या शेपटीचा हा पक्षी दिसायला अत्यंत गोजिरवाणा आहे। त्याची मादी मात्र तुलनेनं फिकट रंगाची असते। किय पक्षी शक्यतो एकट्या दुकट्यानेच राहणं पसंत करतात। अगदी क्वचित प्रसंगी ते लहान थव्यांनीही राहतात। पावसाळी हवेतील थंड वातावरण हे त्याच्या खास आवडीचं। अन्नाच्या शोधार्थ हा पक्षी स्थानिक पद्धतीचे स्थलांतर करतो। भारतामध्ये पश्चिम घाट आणि पूर्व घाट या ठिकाणी पिचू पोपटाचे वास्तव्य असते। पश्चिम घाटातील जंगलांमधून पावसाळ्याच्या शेवटी अन्नाच्या शोधामध्ये हा पक्षी पुण्याच्या आसपास येतो। पुरंदर तालुक्यातील खेड्यांच्या आसपास ज्वारी बाजरीची अनेक शेतं आजही आहेत। तिथे हा हमखास आढळतो। ह्या शेतांमध्ये ह्या कणसांवर हा व्हर्नल हँगिंग पॅरट दिसतोच दिसतो। याचबरोबर त्याला फळंही आवडतात। या कुळातील तो सर्वात लहान चोचीचा असा पोपट असल्यामुळे त्याला अन्न ग्रहणात स्पर्धक नाही। व्हर्नल हँगिंग पॅरट हा पक्षी अन्न खाताना किंवा अगदी झोपताना देखील खाली डोकं वर पाय याप्रमाणे पटवाघळासारखा उलटाच असतो। त्याच्या ह्या सवयीमुळे पक्षी म्हटलं की डोक्यात येणारा ठराविक असा आकृतीबंध तो मोडून काढतो। पक्षाच्या बाह्याकृतीला छेद देणारी ही किय पक्षाची सवयच खरं तर त्याचं रक्षण करते। उदमांजर, शिकारी पक्षी, वटवाघळ यासारख्या निशाचर शत्रूंपासून त्याचं यामुळे रक्षण होतं। किय पक्षी वेगाने उड्डाण करतो आणि उडत असताना तो एक विशिष्ट असा आवाज काढतो।
हा आवाज सलग 3 वेळा, मग थांबून परत 3 वेळा याप्रमाणे असतो. आपल्या अस्तित्वाची दखल इतर पक्ष्यांनी घ्यावी हा त्यामागील हेतू असतो. हवेत उडताना त्याला डुबी घेण्याची म्हणजे डिपिंगची सवय असते. त्याचे झायगोडक्टल फीट म्हणजे जोडांगुली पायामुळे अन्न धरून खाण्यासाठी देखील त्याच्या पायाचा उपयोग होतो. शीर्षासनाय स्वरक्षणाय हा संदेश जणू काही तो आपल्या खाली डोकं वर पाय ह्या सवयीद्वारे सुज्ञजनांना देत असतो असंच वाटतं. असा हा काहीशा वेगळ्या सवयी असलेला देखणा हिरवा कंच प्रिय पक्षी.